नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागेल. अजित पवारांनी केलं राज ठाकरेंचं कौतुक. महाराष्ट्रात सध्या युतीचीच हवा, आमचाच विजय होणार, आदित्य ठाकरे यांना विश्वास. खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज केला दाखल. आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची समोरासमोर भेट, ते पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली गर्दी. आता बातम्या सविस्तराने. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागेल असं सांगत अजित पवार यांनी त्यांचं कौतुक केलंय. शिरूर मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधलाय. राज ठाकरे सभा घेणार आहेत अशी माहिती आहे. आपल्या भाषणातून ते वस्तुस्थिती सांगत आहेत. त्यांची गुढीपाडव्याची सभा ही चर्चेत आहे. ते मोठे स्क्रीन लावतात आणि दाखले देऊन सभा घेतात, त्यामुळे त्यांच्या भाषणांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांना घ्यावीच लागेल असं मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलंय. राज ठाकरे साहेबांच्या या सभा हे आम्ही कुणी घेत नाही. मनसेच्या बॅनर ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहेत अशी माझी ऐकीव बातमी आहे. आणि गुढीपाडव्याला त्यांची जी सभा झाली नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिवाजी पार्कला, ह्यावेळेस त्यांनी सभेचं थोडासा बदल तंत्रामध्ये केलेला आहे. ते स्क्रीन मोठा लावतात आणि त्याच्यामध्ये पाठीमागं काय सांगितलेलं आणि वस्तुस्थिती काय अशा पद्धतीचे दाखले देऊन ते सभा त्या ठिकाणी करतायत. एक आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांची केलेली सभा ही बऱ्याच ठिकाणी चर्चेमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळंच सत्ताधारी पक्षाला त्या सभेची नोंद घ्यावी लागली आणि अनेक जणं म्हणजे ते राज्याचे प्रमुख देखील त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी केली. टीकाटिप्पणी केव्हा केली जाते की एखाद्या गोष्टीची दखल सरकारमधल्या प्रमुखांना घ्यावीशी वाटली तरच त्याच्यामध्ये रिॲक्शन येते. ही वस्तुस्थिती आपण लक्षामध्ये घ्या. आणि त्याच्यामध्ये विनोद तावडेंनी पण काही वक्तव्य केलेलं आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण वक्तव्य केलेलं आहे आणि हा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. आम्ही आमच्या परीनं आमचं काम करतो आहे आणि ते त्यांच्या परीनं काम करतायत. 15 वर्ष सत्तेत असणारी व्यक्ती नवीन उमेदवार मिळाल्यानंतर वैयक्तिक टीका करते म्हणजे त्यांनी काम केलं नाही हे यातून स्पष्ट होतं. तसे दृष्टिकोन बदलण्याची वेळ आता आली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे चालना देता येऊ शकते याचा विचार गेल्या 15 वर्षात झालेला नाही हे खरं दुर्दैव असून विकासाच्या मुद्द्यावर बोलणं जास्त गरजेचं असल्याचं मत अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केलंय. कसं आहे, कुणाच्याही वैयक्तिक टीकेवर जात बसण्याची मला खरोखर आवश्यकता नाही. म्हणजे जेव्हा सत्तेत 15 वर्ष असणारी व्यक्ती एका नवीन उमेदवारावर वैयक्तिक टीका करते हे कशाचं द्योतक आहे, तर त्यांच्याकडून काम झालं नाही याच गोष्टीचं ते द्योतक आहे. मला असं वाटतं की थोडा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे स्मशानभूमीसाठी निधी दिला ही बाब विकास कामांमध्ये नमूद करण्यापेक्षा जर मला वाटतं पुणे नगर हायवे असेल, पुणे नाशिक हायवे असेल, इथे जर अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर उभं राहिलं असतं तर लोकांना स्मशानात जायची वेळ आली नसती. एवढा साधा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आहे. हा मुद्दा जाणीवपूर्वक कुठेतरी जातीकडे कुठेतरी केवळ बैलगाडा शर्यतीकडे नेण्यापेक्षा बैलगाडा शर्यतीवर बोलण्यापेक्षा खरं तर या बैलगाडा शर्यतीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीनं चालना देता येऊ शकते याचा विचार 15 वर्षात झाला नाही हे खरोखर दुर्दैव आहे. किंवा जर त्यांनी प्रयत्न केले असतील तर माझ्या आत्तापर्यंत निदर्शनास त्यांनी मनेका गांधींची कधी भेट घेतली नाही किंवा त्यांना भेटून या बाबतीत प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा विषय हे सांगण्याचा कधी प्रयत्न केलेला माझ्या दृष्टिक्षेपास पडलं नाही. जर त्यांनी तसं केलं असेल तर ती माहिती द्यावी, माझ्या मतदारसंघातल्या मतदारांना याचा आनंद होईल. विशेषतः या भागामध्ये ग्रामीण आणि शहरी हे दोन फार मोठे भाग आहेत. 60% ग्रामीण भाग आहे, 40% शहरी भाग आहे. महाराष्ट्रात सध्या युतीचीच हवा असून आमचाच विजय होणार आहे असा विश्वास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यात व्यक्त केलाय. मात्र निश्चित आकडा सांगण्यास त्यांनी नकार दिलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलाय. यावेळी नरपतगिरी चौकामध्ये महायुतीकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना उपनेते नीलम गोरे, आमदार बाबूराव पाचरणे, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेनंतर अर्ज भरताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. साधारण पूर्ण महाराष्ट्रात आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त फॉर्म भरायला जायचं आणि प्रचार तर सुरू आहेच, पण अर्थात सगळीकडे आपण एकच बघतोय की हवा एकच आहे, रंग एकच आहे भगवा. आणि मला खात्री आहे की शिवसेना भाजप आरपीएम हा युतीचाच विजय हा सगळीकडे होणार आहे महाराष्ट्रात.
नक्कीच मला वाटतं पहिला मुद्दा इथे धनुष्यबाण आणि कमळाचा आहे आणि मग इतर सगळे जे काही वचनं दिले ते आम्ही पूर्ण करू. शिरूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरलाय. 2019 लोकसभेची निवडणूक ही माझ्यासाठी नेहमीसारखी निवडणूक असून ज्याप्रमाणे मी तीनही निवडणूक चढत्या मताने जिंकले आहे तशीच ही निवडणूक ही जिंकेल असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. मी जनता जनार्दनांच्या आशीर्वादानं चौथ्यांदा ह्या निवडणुकीसाठी उभा राहिलोय. आत्ताच उमेदवारी अर्ज भरला. त्या उमेदवारी अर्ज भरताना आमचे युवा सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे, अनिलजी देसाई, गिरीशजी बापट आणि जिल्ह्यातले माझ्या मतदारसंघातले सगळे आमदार उपस्थित होते. आपण म्हणता त्याप्रमाणे ही निवडणूक माझ्या दृष्टीनं आणि लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं तसं नेहमीसारखीची निवडणूक आहे. मला पूर्ण खात्री आहे की मी माझ्या तिन्ही निवडणुका चढत्या मताधिक्यानं जिंकलो आहे. पहिली निवडणूक 20,000 मताधिक्य होतं, दुसरी निवडणूक 1,80,000 मताधिक्य होतं, तिसरी निवडणूक 3,03,000 मताधिक्य होतं आणि ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत 4-5 लाखाच्या मताधिक्यानं मी निवडून येईल. माझे निवडणुकीचे अजेंडे म्हणजे मी केलेलं विकास काम आणि भविष्यकाळामध्ये जे हाती कामं घेतली आहेत, उदाहरणार्थ पुणे नाशिक रेल्वे असेल किंवा महामार्गाचे उर्वरित काम असेल, ही सगळी कामं पूर्ण करणं, आरोग्याच्या सुविधा पूर्ण उपलब्ध करून देणं, बेरोजगारांना रोजगार देणं, तसंही बघायला गेलं तर भारतामध्ये सर्वाधिक जास्त रोजगार हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्येच उपलब्ध आहे. सगळ्यात जास्त रोजगाराच्या संधी माझ्या मतदारसंघामध्ये आहे, तरीसुद्धा त्याच्याहीपेक्षा जास्त उपलब्ध करून द्याव्यात. सर्वात जास्त औद्योगिकीकरण माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या जोरावर माझ्या मध्यस्थीने चाकण एम आय डी सी असेल, रांजणगाव एम आय डी सी असेल, जवळजवळ 7,800 बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलेलं आहे. सर्वाधिक जास्त लोकसभेमध्ये प्रश्न मी विचारलेत, सर्वाधिक जास्त चर्चेमध्ये सहभाग मी केलेला आहे. बैलगाड्याच्या संदर्भामध्ये खासगी विधेयकं मांडलेली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच घटक पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढत दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोघ्या उमेदवारांनी आज शक्तीप्रदर्शन करत आपले बाहुबल सिद्ध केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजपमय वातावरण झालंय, त्यामुळे राज्यातील महायुतीचे संपूर्ण 48 उमेदवार निवडून येणार आहेत असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय. मला वाटतं मी पूर्ण महाराष्ट्र जिथे जिथे फिरतोय, फॉर्म भरायला जात असेल, प्रचार फेरी असेल, आदित्य संवाद असेल, सगळीकडेच वातावरण एक दिसतंय, रंग एक दिसतो भगवा आणि सगळीकडेच धनुष्यबाण आणि कमळ म्हणजे शिवसेना भाजप आरपीआय महायुती सगळीकडेच विजयी होईल ही मला खात्री आहे, कारण वातावरण हेच दिसतंय. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरचे जे विरोधक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्याकडे मुद्दे काय आहेत किंबहुना त्यांच्यासोबत जे आहेत, काश्मीरमध्ये सांगतात की 370 कलम आम्ही तसंच ठेवणार, असंही सांगायचा प्रयत्न करतात की जर त्यांची सत्ता आली तर अजून एक पंतप्रधान आपल्या देशात होईल. ही फाळणी नसायला मला वाटतं सगळ्याच लोकांनी ठरवलेलं आहे की शिवसेना भाजप महायुतीला विजय करणार. मला वाटतं मी विषयांबद्दल बोलतोय आणि आज माझ्यासमोर तरी जे आमचे विरोधक आहेत ते कुठचाही पक्ष नाही आहे, कुठचाही राजकीय पक्ष नसून जे विषय आम्ही हाती घेतलेत ह्याला सांभाळण्याची एक मोठं चॅलेंज आणि ते आम्ही हाती घेतले. शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, तर राष्ट्रवादी पक्षाकडून काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक मयूर कलाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या दोघांनीही यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय. खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ अजित पवार यांनी निगडी येथील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 7व्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्या अगोदर दोन्ही पक्षाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवड आहिर गार्डन इथून पदयात्रा काढली आहे. यात अजित पवारांसह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. फुलांनी सजलेल्या घड्याळाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते जल्लोष करत होते, पार्थ पवार यांच्या नावाने जयघोष करत होते. तर शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी आकुर्डीतील खंडोबा मंदिर चौक ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढली आहे. यावेळी अवघा रस्ता भगवामय झाल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आज तुम्ही जर पाहिलं तर फॉर्म भरताना कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारामध्ये मोठा उत्साह तुम्हाला जाणवतोय आणि गेले 5 वर्ष या मतदारसंघामध्ये या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेशी जोडलेलो आहे. केंद्राच्या माध्यमातून अनेक योजना या मतदारसंघापर्यंत आणण्याचं काम केलेलं आहे. ही निवडणूक विकासाच्या द्वारे मी स्वतः लढवत आहे. देशामध्ये एक सक्षम सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली
गेली 5 वर्ष काम करते आणि विकास आणि या परिसरामध्ये केलेली कामं त्याचबरोबर जनतेशी मी जोडलेलो गेले 5 वर्ष या दृष्टिकोनातून ही निवडणूक मी लढवत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करून जात असताना महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी पार्थ यांनी बारणे यांच्याकडे जाऊन हस्तांदोलन केलं. हा क्षण पाहण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. 2014 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर करून भाजपने जबरदस्त बहुमत मिळवलं होतं. त्याचाच कित्ता भाजपकडून पुन्हा एकदा गिरवण्यात आलाय. 2019 लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात कोणते मुद्दे आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात कोणते मुद्दे आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राष्ट्रीय सुरक्षा असेल तर त्यामध्ये दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण आखण्यात आलंय. राष्ट्रीय सुरक्षेवर तडजोड नाही. दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्यांना जगात एकटं पाडणार. पायाभूत सुविधा आणि व्यापार उद्योग असेल त्यामध्ये 2015 भारताची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींवर तर 2032 10 लाख कोटींवर नेणार राष्ट्रीय व्यापारी आयोग नेमणार. पायाभूत क्षेत्रात 100 लाख कोटींची गुंतवणूक करणार. देशातील मेट्रोचं जाळं 50 शहरात विस्तारणार आहेत. रेल्वेमध्ये 2022 सर्व रेल्वे मार्ग हे ब्रॉडगेज करणार आहेत. सर्व रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण करण्यात येणार आहे. कृषीच्या बाबतीत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यात येणार आहेत. 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 1 वर्षापर्यंत व्याज आकारला जाणार नाही. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहेत. तसेच शिक्षण आणि आरोग्याबाबतीत 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालये काढणार आहेत. क्षयरोगास हद्दपार करण्यात येणार आहे. विदेशी विद्यार्थ्यांसाठी स्टडी इन इंडिया सुरू करण्यात येईल. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिलांबाबतीतचा. त्यामध्ये वीर पत्नींना नोकरी व्यवसायाची हमी देण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयक संसदेत विधानसभेत मंजूर करण्यात येणार आहे. अशा अनेक बाबींचा उल्लेख जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान अकुर्डे येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. या शक्ती प्रदर्शन रॅलीची सुरुवात अकुर्डे येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने झाली आहे. खासदार बारणे यांनी रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलंय. त्यानंतर अकुर्डे येथील श्री खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर रॅली सुरू झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू करण्यात आली आहे. यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या रिंगणात माझाच विजय होणार आणि लाखोंच्या मताधिक्याने मला विजय मिळेल असा विश्वास यावेळी श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य नाहीये. केवळ घराण्यातला कुणीतरी माणूस पुढं करून या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरा जातो आहे. तुम्ही जर एक गोष्ट पाहिली असेल तर या अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव झाला होता. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कधी देखील रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आले नव्हते आणि कार्यकर्त्यांना खरं तर मदत करत नव्हते. परंतु ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून देशाची निवडणूक आहे. एक जाणकार मतदार या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत आणि ते अचूक निर्णय घेतील. देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर आजच्या फॉर्म भरण्यामध्ये या पिंपरी चिंचवड शहरातील आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते लाखोच्या संख्येने रस्त्यावरती आलेले, याचाच अर्थ की हा विजय आमचा निश्चित आहे. माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षाने घरात घुसून एकावर जीवघेणा हल्ला केलाय. श्रीकांत सुर्वे यात गंभीर जखमी झालेत तर बबलू जोगदंडने हा हल्ला केलाय. सोमवारच्या रात्री 8:30 ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बबलू हा भाजप संलग्न माथाडी कामगार सेनेचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. बबलूला श्रीकांत यांचं राहतं घर आणि लगतची जागा कमी किमतीत हवी होती. यास नकार दिल्याने बबलूने कोयता घेऊन आला. सोबत आई, बहीण आणि एक साथीदार लाठीकाठी घेऊन आले होते. तेव्हा अंगणात असणाऱ्या श्रीकांत यांच्या पत्नीला बबलूने खेचले. मग समोर बबलू दिसताच हल्ला केला. पहिला वार चुकवत श्रीकांत घरात धावले, पण बबलूने घरात घुसून डोक्या आणि पायावर सपासप वार केले. या श्रीकांत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याविषयी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची 2019 सालची यादी जाहीर झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सलग तिसऱ्या वर्षीही पहिल्या 10 मध्ये स्थान कायम ठेवलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिल्या 10 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवणारं महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरलंय. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ही नामांकने दिली जातात. क्रमवारी ठरवताना विद्यापीठे, सर्व संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालय, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र आणि कायदा असे एकंदर 9 गट निश्चित करण्यात आले होते. त्यांचा दर्जा ठरवण्यासाठी विविध निकष ठरवण्यात आले होते. विद्यापीठाच्या गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 58.40 गुणांसह 10वे स्थान पटकावले आहे. पुण्यात उमेदवार उशिरा जाहीर झाला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुण्यात अनुकूल वातावरण आहे. तसेच पुण्यातील मतदार हे भाजपच्या विरोधात मतदान करतील अशी सध्याची परिस्थिती असल्याचं मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने प्रचाराचं काम सुरू झालंय. सामान्य नागरिक या प्रचारामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतोय. पदयात्रा चांगला होत आहे, कॉर्नर मीटिंग्स पण चांगल्या होत आहेत आणि मला विश्वास आहे की पुण्याची लोकसभेची जागा ही निश्चितच काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीनं हा आम्ही विजय संपादित करू. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की उमेदवार उशिरा जाहीर झाला आणि तुम्ही कसं काय दावा दाखवत, परंतु काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कार्यकर्त्याची मतदारांच्या पर्यंत आहे. मतदारही मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करण्याच्या मनस्थितीत आहे. आता फक्त त्याच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याला मतदानासाठी प्रवृत्त करणं एवढंच काम आता या पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये आम्हाला करायचं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागेल, अजित पवारांनी केलं राज ठाकरेंचं कौतुक. महाराष्ट्रात सध्या युतीचीच हवा, आमचाच विजय होणार, आदित्य ठाकरे यांना विश्वास. खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज केला दाखल. आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची समोरासमोर भेट, ते पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली गर्दी. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा डिमांड न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.